करेंगे। मोदी सरकार, मोदी सरकार शेतकऱ्यांचा विचार न करणारा केंद्र सरकारचा विचार असो, केंद्र सरकारचा विचार असो। गेली 11 महिने आपला शेतकरी बांधव दोन दोन वर्ष राहू शकतो। या सिलोज नेमक्या तयार झाल्या आणि हा कृषी कायदा अंमलात, जास्तीत जास्त संख्येने रस्त्यावर उतरून जे गोर गरिबांचे प्रश्न आहेत, जे सामान्यांचे प्रश्न आहेत, ते अगदी दिल्ली मोदी सरकार, मोदी तेरी तानाशाही, मोदी सरकार कुठलीही चर्चा याबाबत करण्यात आलेली नाही। आणि याच्यामध्ये इसरा जो कायदा आहे, आपल्याला सर्वांना आठवण असेल, जे काँग्रेस सरकारने 70 वर्षात जे भाव केले नाही, हे सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे। हीच आपली महत्वाची बाब आहे आणि आपण हेच अशा पद्धतीचं सांगण्याचं पवित्र काम करा। सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे, हीच आपली महत्वाची बाब आहे आणि आपण हेच अशा पद्धतीचं सांगण्याचं पवित्र काम करा। दखल सुद्धा हे केंद्र सरकार घेत नाहीये। खऱ्या अर्थाने जे 3 काळे कायदे केले, त्या 3 काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। काळे कायदे 3, पण त्याच्याबरोबर आणखीन 3 अशा गोष्टी पण आहेत की त्या ह्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील। सर्वात महत्त्वाचं खासगीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर मोदी सरकार जे सरकारी संपत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात खासगीकरणामध्ये विकायला काढलेली आहे। देश हा देशोधडीला लागण्याच्या दिशेला आहे। महागाईच्या बाबतीत देशामध्ये प्रचंड आगडोंब पसरलेला आहे। आज पेट्रोलचे दरवाढ बघा, डिझेलची दरवाढ बघा, गॅसची दरवाढ बघा, सामान्य गृहिणीला आणि सर्व पक्षांच्या वतीने आपण भारत बंद हा आयोजित केलेला आहे। विशिष्ट अशी की गेले 11 महिने हे शेतकरी बांधव आपले पोषण करतायत, निदर्शन करतायत, पण त्याची ह्या केंद्राने काही एक दखल घेतली नाही, मोदी सरकारने पण दखल घेतली नाही। मोदी साहेब फक्त मन की बात करतात, परंतु ह्या शेतकऱ्यांना जाऊन 2 मिनटं भेटायला त्यांना सवड नाही आहे। हा याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कधी नाही मिळेल याचा त्यांनी तातडीने विचार करावा, कारण हे आता याच्या पुढे आंदोलन पेटलं तर हे भारतभर आंदोलन चालू राहिले जाते। तसेच वारंवार निदर्शनं करून आंदोलनं करून त्यांना जागा करण्याचा आपण प्रयत्न केला तरी सुद्धा केंद्र सरकार काय जागा होत नाही। देशभर फिरायला यांना वेळ आहे, पण त्या शेतकऱ्यांना जाऊन 2 मिनटं त्यांच्याशी भेट घेऊन त्यांचे विचार ऐकायला यांना वेळ नाही आहे। आणि अशा घमेंडी सरकारचा केंद्र सरकारचा मी जाहीर निषेध करतो। कर्जत तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मी त्यांचा जाहीर निषेध करतो। मोदी सरकार, मोदी सरकार, केंद्र सरकार, केंद्र सरकार। या संदर्भामध्ये सुद्धा हा खूप मुद्दा महत्त्वाचा आहे। आज रिअली 2 वर्ष आम्ही या मुद्द्यावरती आंदोलनं करतोय, पण केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचं याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायला मागत नाही। रेट पेट्रोलचे डिझेलचे भाव हे कमी झाले पाहिजेत। सर्वसामान्य माणसांना ह्या गोष्टी खूप त्रासदायक आहेत। कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बेरोजगार झालेले आहेत। 2 कोटी रोजगार देण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी आज कित्येक कोटी लोकांना बेरोजगार केले। आज तरुण आपला आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभं राहिलेलं आहे। तर अशा वेळेस त्यांना मदत करायच्याऐवजी त्यांना सहकार्य करायच्याऐवजी आज रोज पेट्रोल डिझेलचे दरवाढ वाढवत आहेत आणि त्यांचा जीव अक्षरशः वेठीस झालेला आहे। तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। 11 महिने शेतकरी लोक हे आपले शेतकरी बांधव तिकडे निदर्शन करतायत, आंदोलन करतायत, परंतु याची केंद्राने जरा पण दखल घेतली नाही। मोदी सरकारने, मोदी स्वतः मोदी साहेबांनी, पंतप्रधान यांनी कुठल्याही प्रकारची मन की बात करतात, पण कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांची साधी 2 मिनिटं जाऊन भेट पण घेतली नाही आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे।